रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होते. मुळात 7 वर्षांपूर्वी असलेली ही पोस्ट मशीन 2G असल्याने यात नेटवर्क संत गतीने चालत असे. याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे लागत असे. याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन 4G पोज मशीन दुकानदारांना वितरित केले आहेत. या 4G मशीनमध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन आय स्कॅनर व तसेच मोबाईल OTP या माध्यमातून धान्य घेता येणार आहे. हे पॉज मशीन नवीन असल्याकारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे. याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे. धान्य घेत असताना ग्राहकांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे EKYC करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.